निवड म्हटलं ना की जरा बोलणारा ऐकणारा दोघेही बिचकतात. खरं तर नग्नता ही नैसर्गिक आहे आणि नग्नतेचं आकर्षण असणं ही एक सहज प्रवृत्ती आहे. पण का कोण असतो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. आता मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा आम्हाला अभ्यासासाठी शरीरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जे नमुने ठेवलेले होते रोमन आणि ग्रीक स्कल्पचर्सचे तर ते न्यूड्सच होते सगळे. पण त्याच्यावरनंच आम्ही अभ्यास केला शरीरशास्त्राचा. त्याच्यानंतर आपण जे आदिमानवाची भित्तीचित्र किंवा अजिंठ्याची चित्र बघतो त्याच्यामध्ये पण नग्नचित्रण आपल्याला आढळतंच आणि त्याच्याकडे आपण सौंदर्याचा आविष्कार म्हणून बघतो. पण आता हल्ली जी नवीन माध्यमं आहेत चित्रपट किंवा जाहिराती हे जर बघतो आपण तर तेव्हा त्याच्यामध्ये दिसणारी नग्नता मात्र समाज अगदी सहजगत्या स्वीकारतो. मात्र एखाद्या कलाकाराने आपल्या पेंटिंगमधनं ती दाखवायचा प्रयत्न केला तर तेव्हा मात्र संस्कृती संस्कार ह्या सगळ्या गोष्टी आड येतात. खरं तर पूर्वापार चित्रकलेमधून नग्नता ही दाखवण्यात आलेली आहे. पॉल गोगॅ झाला, हेनरी मातीस किंवा गोया, मायकेल अँजेलो ह्यांची अनेक न्यूड्स बघितलेली आहेत. त्याच्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ओलेती नावाचं एक चित्र पण खूप गाजलं होतं. मला असं वाटतं ते ठाकूर नावाच्या चित्रकाराचं होतं. पण त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं ना तर इतकं सौंदर्य दिसतं की ते शारीरिक कमनीयता, ओल्या वस्त्रामुळे आलेला बांधेसूदपणा, त्याची नजाकत हे सगळं अगदी सौंदर्याचा आस्वाद घेण्यासारखं आहे. पण आता हल्ली चित्र आणि बाकीची माध्यमं ह्याच्यामध्ये जो विरोधाभास दिसतो ना त्याच्यासाठी कला संवेदना जागृत व्हायला पाहिजे किंवा एखाद्या नूड पेंटिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे. म्हणजे ती कला संवेदना जागृत होऊन ते चित्र मनापर्यंत कसं पोहोचेल यासाठी एक प्रयत्न व्हायला हवा. आणि हा एक छोटासा प्रयत्न स्नेहल आणि ऋषी त्यांच्या डिझाईन नॉनस्टॉपद्वारे करत आहेत त्यासाठी माझ्या खरं तर खूप शुभेच्छा. आणि मी आशा व्यक्त करते की ह्या माध्यमातून लोकांपर्यंत मला जे म्हणायचं आहे ते पोहोचेल असं आपण म्हणूया.